भारतीय परंपरेत सणांचे मोठे महत्त्व आहे सध्या सणासुदीचा हंगामात चालू आहे गणेशोत्सव जाऊन आता नवरात्रीचे वेध लागले आहे नवरात्री हा देवी दुर्गाला समर्पित एक शुभ हिंदू सण आहे शारदीय नवरात्र साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये साजरी केली जाते पण यंदा अधिक मास आल्याने थोडा उशीर झाला आहे यंदा पंधरा ऑक्टोबर रविवार रोजी घटस्थापना केली जाणार आहे आणि सोमवार तेवीस ऑक्टोबरपर्यंत नवरात्र असणार आहे आणि चोवीस ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा होणार आहे गाव बदलली की पद्धतही बदल येते त्याचप्रमाणे घटस्थापना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काही ठिकाणी कलश स्थापना करून त्याच्या बाजूला टोपलीमध्ये मातीचं भांडं ठेवून त्यावर नारळ किंवा तांभण तांभण ठेवून त्याच्यावरती तांदूळ ठेवले जातात आणि त्याच्यावरती देवीचे टाक ठेवून त्याची पूजा नवरात्राचे नऊ दिवस केली जाते तर काही ठिकाणी कलशाला देवीचा मुखवटा सुद्धा लावला जातो आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना पूजा कशी करायची याच्याबद्दल सांगणार आहे नमस्कार मी वैशाली माझ्या या चॅनलवरती तुमचा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती त्यांची पूजाविधी मंत्र स्तोत्र आरत्या पाहता येतील चला तर मग आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करायची पाहूया घरोघरी घट बसवण्याची पद्धत वेगळी असती तर काय त्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हवेत शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवस म्हणजे सर्वात महत्त्वाचा असतो कारण त्या दिवशी घटस्थापना होते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते भारतभर साजरा होणारे या उत्सव हा उत्सव नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते नऊ दिवस दिवसामध्ये वाढलेले जे धान्य आहे त्याला रोव म्हणतात देवीचा आशीर्वाद म्हणून महिलांना केसात माळण्यासाठी वाटले जातात नवरात्री दुर्गेची पूजा ही निर्मिती शक्तीची पूजा असते या काळात कन्यापूजन देखील केले जाते देवीच्या रूपांची पूजा केली जाते घट बसवतेवेळी म्हणजे पहिल्या ज्या दिवशी आहे त्या दिवशी देवीची पूजा करावी आणि त्यानंतर घटस्थापना करावी आता देवीची पूजा करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवीची मूर्ती टाक फोटो काय असेल तर तुम्हाला तिथं एक चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे रांगोळी काढून घ्यायची आहे समय लावून घ्यायची आहे देवीचा फोटोवर तुम्ही चुनरी सुद्धा घालू शकता आणि प्रथम तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची थोडे मुठभर तांदूळ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करून गंध फूल अक्षता लालफूल वा गुळ खोबरायचा नेम नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची पूजा करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला देवीच्या फोटोची पूजा करायची आता तुमची कुलदेवी जे कोणती असेल आता इथे जो मी फोटो मांडलेला आहे तो तुळजापूरच्या भवानीचा आहे आमची कुलदेवी ती आहे त्याच्यामुळे मी याची पूजा करते तुमची कोणती कुलदेवी असेल त्याचा फोटो टाकतो मी मांडायचा आहे आणि त्याची प्रथम तुम्हाला पूजा करायची लाल फूल असेल तर ती आवर्जून देवीला वाहाच या दिवशी नवरात्रात आणि त्याच्यानंतर तुम्हाला घटस्थापना करायची आता घटस्थापना जी विधी आहे तर तुम्हाला मी पहिले सांगितले की प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे आता तुम्ही पहिल्यापासून जर मातीच्या भांड्यामध्ये गटस्थापना करत असाल तर तुम्ही तसं करा इथे मी तुम्हाला साध्या आपल्या तांब्याचा जो कलश असतो ते त्याच्यामध्ये घटस्थापना त्यालाच मी या ठेवून धान्य पेरणार आहात तिथं ते त्याचीच स्थापना, स्थापना करणार आहे घटस्थापना करताना घट आपल्याला पाटावर किंवा चौरंगावर मांडला पाहिजे आता तुमचे देवघर जर मोठे असेल तिथे समोर जागा असेल तर तुम्ही तिथे पाठ मांडून तुमची टोपली परात तुम्ही ज्याच्यामध्येही घटस्थापना करणार आहात ते तुम्ही तिथे ठेवू ते शकता पण माझे मंदिर माझ्या पूजेमध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहिले असेल की माझे देवघर लहान आहे तर मी खालीच कलश स्थापना करते आणि कोणती अशी पूजा मांडणी करायची असेल तर देवघराच्या बाजूला पाठ किंवा चौरंग मांडते तुमचं देवघर लहान असेल तर तुम्ही सुद्धा पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे आणि त्या पाठाखाली किंवा त्याच्यावरती स्वस्तिक जे सौभाग्याचे चिन्ह मांडले जाते तो ते स्वस्तिक चिन्ह काढा किंवा छोटीशी रांगोळी काढून तुम्हाला त्याच्यावरती प्रथम हळदी कुंकू व्हायचं आहे आणि चौरंगावरती त्याच्यानंतर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे आणि ते वस्त्र अंथरल्यानंतर तुम्हाला टोपली किंवा परात असे याच्यामध्ये तुम्हाला माती घालून त्यावरती सप्तधान्य पेरायचे आता सप्तधान्य नऊ धान्य किंवा काही ठिकाणी गहूसुद्धा पेरले जाते तुमची जशी प्रथा आहे त्या प्रकारे तुम्ही करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सांगते की जव गहू तीळ मूग हरभरा बाजरा असे धान्य जे आपल्याला भेटतात बाजारामध्ये तुम्ही असे वेगवेगळे आणून मुठमुठ भर थोडेसे घ्यायचे आहेत आपल्याला तसे सुद्धा तुम्ही पेरू शकता किंवा बाजारमध्ये यावेळेस तुम्हाला मिक्स करून थोडेसे भेटतात ते सुद्धा आणून तुम्ही गटामध्ये टाकू शकता तर हे सप्तधान्य जे आहे ते घ्या किंवा गहू घेतले तरी सुद्धा तुम्ही चालेल तर ह्याची तुम्हाला या गट मातीमध्ये तुम्हाला हे टाकायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला मधोमध असा कलश ठेवायचा आता कलश तयार करताना तुम्हाला त्यामध्ये स्वच्छ शुद्ध स्वच्छ पाणी घ्यायचे आहे हळदी कुंकू सुपारी अक्षता दुर्वाण एक रुपयाचं नाणं त्या कळशामध्ये घालायचं आहे आणि कळशावरती तुम्हाला कुंकूवणे स्वस्ती आहे त्याच्यावरती पाच बोटीसुद्धा काढायची आणि कळशावरती तुम्हाला नागवेलीची घी किंवा आंब्याची पाणी ठेवून त्याच्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आता स्वस्तिक चिन्ह हे शुभ मानले जाते त्याच्यामुळे तुम्ही पूजेला तुम्ही ज्यावेळेस कलश घ्याल तर ता, त्या कलशावरतीही तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढा आणि नारळ जर तुम्ही ठेवणार आहात जे नारळ तुम्ही त्याची शेंडीवर असावी असे घ्या आणि नारळावर तुम्हाला शक्य झाले तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढून घ्या आणि हा जो कलश आहे त्या टोपलीवर तुम्ही जे पराती टोपली तुम्ही जे काही घेतला असेल त्याच्या तुम्ही चौरंगावरती जिथे पाठ ठेवणार आहात तिथे या कलशावरती तुम्हाला या तांबणामध्ये तुम्हाला या मातीवरती हा कलश स्थापित करा आता या कलशावरती फूल हार विणी आवर्जून घाला दोन्ही बाजूला तुम्हाला सवयासुद्धा आहेत घरात परातील परातीत किंवा टोपलीमध्ये पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा अगदी थोडे थोडे पाणी तुम्हाला घालायचे आणि या गटावर दररोज फुलांची माळ वाहिली जाते म्हणजे तुमच्याकडे जशी प्रथा आहे तशी करा दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ या माळ एक एक फुल वाढवून अशी नवरात्रात नऊ नौ दिवस या फुलांच्या माळा इथे घटावरती एक वरती असं काहीतरी तुम्ही व्यवस्था करा की जिथून त्याच्या वरती बरोबर तुम्हाला सोडता येईल अशी तुम्हाला ती माळ दररोज सोडायची आहे नवरात्रीमध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे त्याच्याबद्दल आता मी थोडक्यात सांगते की या दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाहीये आणि चामड्याच्या वस्तूचा वापर तुम्हाला करायचे नाही जसे की आपण पर्स बेल्ट चप्पल हे चामड्याच्या वस्तू असतात त्या त्याचे वापर तुम्हाला पूजेच्या वेळेस आता चप्पल तर तुम्ही घालणार आहे पण काही दिवस काही लोक नऊ दिवस चप्पल वापरत नाहीत पूजेच्या वेळेस तुम्ही लक्ष द्या की तुम्ही जसं पुरुष मंडळी बेल्ट घालतात आपले चुकून पर्स वगैरे हातात असते तर पर्स बेल्ट या गोष्टी तुम्हाला चामड्याच्या पूजेच्या वेळेस तुमच्या जवळ नसाव्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला केस कापायचे नाहीत अखंड जीवार जर तुम्ही टेवत ठेवला असेल तर तुम्हाला गाव सोडून जायचे नाही घर जर बंद करायचे आता सगळेजण जर कामानिमित्त बाहेर पडत असतील तर घर बंद करावेच लागते त्यावेळेस तुम्ही दिवा मोठा घ्या आणि जर तुम्ही देवा ठेवत असाल तर त्यात ते भरपूर तेल घालून ठेवा म्हणजे तो संध्याकाळी तुम्ही परत येईपर्यंत राहील आणि या दिवसामध्ये घरात शांत आणि प्रसन्न वातावरण राहावे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि एक अजून आणखीन एक नियम असा आहे की नऊ दिवस तुम्हाला लिंबू कापायची नाही या दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला विसरू नका दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने तुम्हाला मनवांचित फलप्राप्ती होऊ शकते पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी चौदा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि पंधरा ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे म्हणून तिथीनुसार पंधरा तारखेला आपल्याला घटस्थापने करायची आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे पंधरा तारखेला दुपारी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून साडेबारा वाजेपर्यंत तर दिवस हा संपूर्ण शुभ असतो पण तुम्हाला जर शुभ मुहूर्तावर घटस्थापना करायची तर या पाऊण तासामध्ये तुम्हाला अकरा चौवेचाळीस ते साडेबारापर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता आता आपण अखंड दिव्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर दिवा हा मंगल्याचे प्रतीक मानला जातो दिव्याच्या ज्योतीप्रमाणेच माणूस ही उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनामागचे कारण असते कोणतेही शुभ कार्याची सुरुवाती दिवा लावूनच केली जाते नवरात्रात नऊ दिवस सतत अखंड दिवा तेवत ठेवला जातो हा दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य समृद्धी शांतता आणि राहते म्हणून पहिल्या दिवसापासून दिवा प्रज्वलित करावा दिवा मातीचा पितळेचा दगडाचा असू शकतो आता तुम्हाला काय काळजी घ्यायची की दिवा जमिनीवर ठेवायचा नाही दिव्याची म्हणजे दिवा जो आहे ती दररोज तुम्हाला याचीसुद्धा पूजा करायची आहे आता तुम्हाला दिवा खाली नाही ठेवायचा आणि तांदळाच्या राशीवरची अष्टदल कमल जर तुम्हाला बनवता आला तर त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवालाही छान तुम्ही हळदी कुंकाची बोटे लावून घ्या पाच ठिपके द्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून त्या तुम्ही आता वात दक्षिण दिशेकडे करायची नाही हा या गोष्टीचं तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही जे तेल वापरणार आहात त्याची ते, ते एक बॉटल आता नऊ दिवसामध्ये किती तेल लागणार आहे तुमच्या लक्षात येते एक बॉटल भरून तुमचा डबा काही असेल ते तुम्ही देवघरामध्ये तिथेच घटस्थापनाच्या बाजूला तुम्हाला हात हे तेल तुम्हाला ठेवायचे आहे कारण कसे होते मग आपण स्वयंपाकघरात किंवा इतर कुठे ठेवले तर खरकटे वगैरे हात किंवा मासिक पाळी आपल्या घरामध्ये कोणाला दुसरा असेल तर ते हात अस्वच्छ आपण लावू शकतो त्याच्यामुळे या नऊ दिवसात तुम्ही जे तेल वापरणार आहात त्या ते तेलाला तेलाची बॉटल काही तुम्ही ठेवणार आहात त्याच्यामध्ये एक मोठ मोठी पळी ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ते, ते दिव्यामध्ये तेल घालता येईल आणि अशा प्रकारे तुम्ही तो तेलाची बॉटल तिथे ते 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 ठेवून द्यायचा आहे आता तेलाचा का तुपाचा जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर देवीच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा जर तुम्ही लावणं तुम्हाला शक्य झाली तर देवीच्या तुम्हाला उजव्या बाजूला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ही आणि दिव्याची जी बात तुम्हाला पहिले सांगितली की दक्षिण दिशेला तुम्हाला करायची नाही आहे आणि अशा प्रकारे हे छान तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि आता तुम्हाला नैवेद्याबद्दल सांगते की नैवेद्य तुम्हाला नऊ दिवस नऊ प्रकारचे नैवेद्य ठेवायचे आहे पहिल्या दिवस गाईचे तूप दुसऱ्या दिवस साखर तिसरा दिवस दूध चौथ्या दिवशी मालपुवा पाचव्या दिवशी केळी सहाव्या दिवशी मध सातव्या दिवशी गूळ आठव्या दिवशी नारळ आणि नऊव्या दिवशी खीर अशा प्रकारे तुम्ही अगदी साधे सोपे घरात भेटणारे पदार्थांचा नैवेद्य नऊ दिवस देवीला दाखवायचा आहे दुर्गा सप्तशेतीची पाठ यावेळेस करायची आणि घटाच्या माळ्याबद्दल सांगते की इथे तुम्हाला पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानाची माळ तुम्हाला घटावरती सोडायची आता हे पहा घटस्थापनेची विधी तुम्हाला इथे मी सांगितली की अगदी साधी सोपी विधी आहे तुम्ही फळ नैवेद्य ठेवू शकता खडी साखर ठेवू शकता सुकामेवा म्हणजे काजू बदाम म्हणू की तुमच्याकडे काही असतील ते थे ठेवा दूध ठेवू शकता दुधापासून बनवलेले पदार्थ ठेवू शकता आणि अशी साधी सोपी घटस्थापना पूजा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे किंवा बाजूला पाठ किंवा चौरंग मांडून ठेवायचा आहे देवी पुढे हळदी कुंकवाचे तुम्ही छोटे छोटे वाटे तुम्हाला दिसत असतील असे तुम्हाला ठेवायचे आणि अशी छान तुम्ही नवरात्रीची घटस्थापनेची पूजा करा आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना मिळून जर आरती करता आली जे वटस्थापना करणार आहात तिने तर करायचीच आहे पण सर्वांनी जर मिळून केली तर खूप छान तुम्हाला प्रथम गणपती बाप्पाची त्याच्यानंतर तुम्हाला नवरात्रीत आपल्या देवीची आरती आवर्जून करायची आहे दुर्गे दुर्गटभारी ही आरती माझ्या चॅनलवरती तुम्हाला सोमवार ते रविवारपर्यंतच्या सर्व आत्या भेटतील तुम्ही ते पाहू शकता पण ही आरती तर सर्वांना येतच असेल तर ही आरती तुम्हाला करायची करा। आहे करा तर अशा प्रकारे घटस्थापना करा व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करील धन्यवाद